नागपुर ऑरेंज सिटी के चार युवक राइडर आकाश सालवी, लोकेश कामी, देवश्री गधानी, अंकित कोटले ने छत्रपति शिवाजी महाराज के किलो की यात्रा के लिए एक मोटरसाइकिल से आज सवेरे रवाना हुए। मनसे के प्रदेश महासचिव हेमंत गडकरी द्वारा मनसे कार्यालय के सामने मनसे का झंडा फहराया गया, जिसके बाद चारों राइडर अपनी यात्रा के लिए रवाना हुए। ऐतिहासिक घटना के साक्षी जहां छत्रपति शिवाजी महाराज की पदस्पर्श से पवित्र स्वराज का भगवा ध्वज लहराया गया, ऐसे किलो की यात्रा हेतु शहर से चार युवा आज सुबह रवाना हुए। इस मौके पर शहर अध्यक्ष विशाल बड़गी, जिलाध्यक्ष सतीश कोले, नगर सचिव धनश्याम निकड़े, मंडल अध्यक्ष उमेश उत्खेड़े और शशांक गिरडे, मंडल सचिव निमेश पाटनकर, अमोल राउत आदि मौजूद थे। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे। नागपुरातील चार युवक मर्दमावळे हे अखिल हिंदुस्तानचं दैवत, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 वर्षापूर्वीच्या इतिहासाचं प्रतीक असलेले गडकिल्ले याच्या दर्शनाकरता आज इथं रवाना झालेले आहेत। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की छत्रपतींचं खऱ्या अर्थाने स्मारक म्हणजे महाराजांचे हे अभेद्य गडकिल्ले आहेत। आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की प्रशासनाचं या अभेद्य किल्ल्यांकडे दुर्लक्ष आहे आणि हे किल्ले अतिशय चांगल्या सुस्थितीत राहावे, पुढच्या पिढीला सुद्धा आपले छत्रपती शिवाजी महाराज कसे होते हे समजावे याकरता ह्या किल्ल्यांच्या प्रचार प्रसाराकरता आज नागपुरातून हे ऑरेंज सिटी रायडर्सचे जे बाईक स्वार होते, मोटरसायकल स्वार होते, त्याच छत्रपतींच्या किल्ल्यांकडे त्यांनी कूच केलेला आहे। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या चारही मर्दमावळ्यांना अंतःकरणापासून त्यांच्या या अतिशय चांगल्या असलेल्या उद्देशासाठी व प्रवासासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। बाइक राइडर अगले 15 दिनों के लिए महाराष्ट्र में स्थित छत्रपति शिवाजी महाराज की सभी किलों का दौरा करेंगे। साथ ही इन किलों को सरकार के साथ साथ पुरातत्व विभाग किलों के संरक्षण को बढ़ावा दी, इसके लिए भी इन युवाओं द्वारा प्रचार प्रसार भी किया जाएगा। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN News, नागपुर।